तुम्हाला माहिती आहे का, आता नाशिक पदवीधर निवडणुका लागल्यात, पण या ठिकाणचे काही खासदार ग्रॅज्युएटच नाहीत, 3 आमदार पदवी विना आहे आणि बाकी पदवी घेऊन सुद्धा त्यांची नोंदणीच नाही। प्रश्न असा निर्माण होतो की जे लोक स्वतःच पदवीधर नसल्यामुळे त्यांना आपलं मतदान करता येणार नाहीत, ते लोक या निवडणुकीमध्ये उभी आहेत। 30 जानेवारी रोजी ही निवडणूक होऊ घातली यासाठी खासदार आमदार आणि पक्षातील मोठे नेते प्रचाराच्या रणधुमाळीत उतरून पदवीधर मतदारांना त्यांच्या उमेदवारांसाठी आवाहन करताना दिसतात। मात्र मतदार यादीचा शोध घेतला तर जे नेते मतदान मागत आहेत तेच मात्र मतदान करू शकणार नाही, कारण त्यातले काही पदवीधरच नाहीत आणि काही असले तर त्यांनी नोंदणी न केल्यामुळे ते मतदानापासून हुकणार आहेत। बुलढाणा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव हे पदवीच्या द्वितीय वर्षापर्यंत शिकल्याची माहिती आहे, ते पदवीधर नसल्यामुळे त्यांनी नोंदणीच केलेली नाही। बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड तथा मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांचंही शिक्षण पदवीपर्यंत न झाल्यानं त्यांचीही नोंदणी या मतदारसंघात नाही। मेहकरचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांचा व्हेटरनरीचा डिप्लोमा झालेला आहे, नंतर त्यांनी मुक्त विद्यापीठातून पदवीसुद्धा प्राप्त केले, परंतु नोंदणीच न केल्यामुळे त्यांचंही नाव या मतदार यादीमध्ये दिसलं नाही। धीरज लिंगाडे यांच्यासाठी पायाला भिंगरी लावून फिरणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी BAMS ही आयुर्वेदाची पदवी घेतलेली आहे, मात्र त्यांनी नोंदणीच केली नसल्यानं त्यांचंही नाव आता मतदार यादीत नाही। चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले यांनी डी फार्मपर्यंत शिक्षण घेतलंय, मात्र तो डिप्लोमा असल्यानं पदवीमध्ये मोडत नाही आणि त्यामुळे त्यांचं सुद्धा नाव या मतदार यादीतच नाही। माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनीही पदवीपर्यंत शिक्षण घेऊनही त्यांनी मतदार नोंदणी न केल्यानं त्यांचंही नाव या मतदान यादीत नाही। शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडेकर, सध्या उपमुख्यमंत्र्यांचे खासगी सचिव असणारे विद्याधर महाले, उपजिल्हाधिकारी राहून गेलेले सुनील शेळके, जयश्रीताई शेळके, स्वाभिमानचे नेते रविकांत तुपकर आणि ॲडव्होकेट शर्वरी तुपकर, बुलढाणा अर्बन कार्यकारी संचालक डॉक्टर सुखेश झंवर, कोमलताई झंवर यांच्याकडे पदवी असूनही त्यांनी मतदार यादीत नोंदणी न केल्यानं त्यांचं नावसुद्धा या यादीमध्ये दिसत नाही। आमदार डॉक्टर संजय कुटे, आकाश फुंडकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी मात्र पदवी करून मतदार नोंदणीही केलेली आहे, त्यामुळे त्यांचं नाव या यादीत समाविष्ट आहे। मात्र अनेक मोठमोठे नेते व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनीही पदवी घेऊन सुद्धा तब्बल 2 वर्ष चाललेल्या मतदार नोंदणीच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष केल्यानं ते एका लोकशाही व्यवस्थेतील प्रक्रियेला हाताने मुकत आहेत। विशेष म्हणजे होणाऱ्या पक्षीय बैठकीत अनेक कार्यकर्ते हे मतदारच नसल्याचं दिसतंय, याचाच अर्थ पदवीपर्यंत शिकून ते मतदानापासून हुकणार आहेत। शिकले तेवढेच हुकले ही म्हण अशीच नाहीये। जिल्ह्यात 2 लाखांवर पदवीधर आहेत, नोंदणी केवळ 36,497 लोकांनी केली आहे। विविध शाखेत तथा मुक्त विद्यापीठातून बुलढाणा जिल्ह्यात पदवीधर झालेल्यांची संख्या 2 ते 2.5 लाखांच्या वर आहे, तथा बाहेरच्या विद्यापीठातून झालेल्या पदवीधर लोकांची नोंदणी या मतदारसंघासाठी होऊ शकते। यासाठी शासनाच्या वतीने 2 वर्षांपासून विशेष असं अभियानसुद्धा राबवलं गेलं। विद्यमान आमदार डॉक्टर रणजित पाटील आणि आता ज्यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळालेली आहे त्या धीरज लिंगाडे यांनी नोंदणीसाठी विशेष यंत्रणा राबवली होती, घरोघरी जाऊन नोंदणी करून घेण्याची विनंती सुद्धा करण्यात आली होती, परंतु पदवीधरांनी त्यात इंटरेस्ट न दाखवल्यामुळे आता त्यांचीच पात्रता असून सुद्धा ते मतदान करू शकत नाही, तर काही महाशयांचं ग्रॅज्युएशनच कम्प्लीट झालेलं नाही। चला गमतीने म्हणायचं जर झालं तर शिकले तेवढे हुकले, तर काहींनी मागच्या 6 वर्षांपूर्वी या निवडणुकीत मतदान केलं असल्यानं त्यांना वाटलं तीच यादी कायम राहील, परंतु या मतदारसंघात प्रत्येक वेळी नव्यानं नोंदणी करावी लागते, तर काहींनी फॉर्म भरूनही त्यांची नावे जी आहेत ती मतदार यादीत आलेली नाही। सांगण्याचा उद्देश एकच की पदवीधर म्हणजे नाशिक पदवीधर निवडणुका पदवीधर ना उमेदवार आहेत ना मतदान करणारे सुद्धा पदवीधर आहेत, म्हणजे जे आहेत त्यांची नाव नोंदणी न झाल्यामुळे ते पदवीधर आहेत की नाही असा संभ्रम निर्माण झालाय। चला या सगळ्या घडामोडींबाबत आजचा हा विषय आवडला असेल, मुद्दा आवडला असेल, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि टॅग करा त्या सगळ्या महाशयांना ज्यांच्याकडे पदवी आहे किंवा नाही, म्हणजे जे या इलेक्शनमध्ये मतदान करणार आहेत त्या लोकांसाठी। भेटूयात पुन्हा अशाच नवीन इंटरेस्टिंग विषयासोबत, तोपर्यंत जय महाराष्ट्र।